नमस्कार मित्रांनो ऑटिझम आणि पालकत्व ह्या विषयामध्ये आज मी तुम्हाला पालकांचं आणि त्यांच्या कुटुंबाची काय जबाबदारी हे पण सांगणार आहे आपण जेव्हा त्या ऑटिझम मुलांना इतर थेरपी देतो स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी परंतु ह्याबरोबर त्यांना कुटुंबाचा प्रेम आणि कुटुंबाचा आधार हा पण खूप महत्त्वाचा असतो काही कुटुंबामध्ये मी बघितलं आहे की जे खूप सक्ती करतात मुलांना तो असं राहायला पाहिजे असं वागायला पाहिजे आणि या सक्तीमुळे ती लहान मुले अत्यंत बिसरतात आणि त्यांना कळत नाही की त्यांना त्यांना कळत नाही आपण पालकाशी कसा संवाद करावा आणि त्यावेळेस त्यांच्या वागणूकमध्ये अजून बदल होतात आणि ते जास्त राग करतात किंवा जास्त ते अत्यंत चंचल होतात आणि त्यावेळेस पालक अजून त्यांच्यावर सक्ती करतात हे दुष्टचक्र चालू होतं त्यासाठी मी त्यांना सांगू इच्छितो की कुटुंबाच्या आधाराची आणि प्रेमाची ह्या मुलांना खूप गरज असते जेव्हा संबंध कुटुंब त्यांना आधार देतं प्रेम देतं त्यावेळेस ते मुलं ते लहान मुलं ज्यांना ऑटिझम आहे ते नीट सांगू शकतात की मला काय त्रास आहे किंवा ते दर्शवू शकतात की मला हे गैरसोय होत आहे मला हे पॉसिबल होत नाही अशा वेळेस पालक त्यांच्या त्यांच्या रुटीनमध्ये किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काय बदल घडवतात ज्या बदलांमुळे ते मुलंही नवीन गोष्टी शिकायला लागतात आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल हा दिसायला लागतो याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो जी जी मुले अशी आत्ममग्न असतात किंवा स्वमग्न असतात ते मुलं त्या मुलांमध्ये हे सकारात्मक बदल दिसतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो हा आत्मविश्वास एकदा वाढला की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी मदत होते तर सर्वप्रथम पूर्ण कुटुंब आणि त्याचे पालक यांची खूप मोठी जबाबदारी असते आपल्या त्या स्व स्वमग्नाचे मुलांना नीट प्रेम देणे आणि आधार देणे जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर लाईक करा शेअर करा आणि होमिओपॅथी व इतर आजाराबद्दल तुम्हाला जो माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद